छत्रपती संभाजीनगर मध्ये अनेक वेळा मी येत असते, यावेळेस पुन्हा संधी मिळाली आणि यावेळेस संधी होती की शिवशाहीचं द लीफ हे रेस्टॉरंटचं उद्घाटन समारंभ आज इथे आहे. या मला वाटतं रेस्टॉरंटचं कौतुक किंवा वैशिष्ट्य असं आहे की अगदीच मेन रोड असल्यामुळे येता येताच भव्य असं एक हॉटेल दिसतं. भरपूर मोठी डायनिंग एरिया आहे याच्यामध्ये, त्यांचं लॉजिंगसुद्धा आहे, त्यांना त्यांच्याकडे आय थिंक गार्डन रेस्टॉरंट पण आहे ना, टॉप रूफ ते, हां टॉप रूफ टेरेस पण आहे. आता नेक्स्ट रूफ टॉप मध्ये सुद्धा मॅडमने इन्व्हिटेशन द्यायचं आपल्याला, त्यामुळे माझ्याकडनं राठी परिवारांना खूप खूप शुभेच्छा आणि अशीच भरभराटी तुमची सतत हो अशी माझी मनापासून. पनीरची एक डिश खाल्ली मी आणि कॉर्न चीज फ्रिटर्स खाल्ले, दोन्ही खूप छान होते आणि एन्जॉय केलं मी. सो नेक्स्ट टाइम जेव्हा येईन तेव्हा वेगळ्या डिशेस ट्राय करेन. आमच्या शहरवासियांना काय सांगणार, पर्यटकांना काय आव्हान करते, एअरपोर्ट जवळ आहे. तेच मगाशी जसं सांगितलं तसं की याचं वैशिष्ट्यच असं आहे की मेन रोडला लागून आहे, एअरपोर्टच्या जवळ आहे, पार्किंगची स्पेस आहे, खूप मोठं इथे वेगवेगळे. तुम्ही बोलता अजिंठा एलोराचं काय? नाही इथं ह्या वाव आहे आपल्या शहरामध्ये पर्यटनासाठी, ते माहिती आहे. पण आपण ह्याच्याबद्दल बोलतो ना, पण रेस्टॉरंटबद्दल बोलतो ना, रेस्टॉरंटबद्दल बोलतो ना. रेस्टॉरंटबद्दलच सांगते मी, तेच सांगते. तर तिचं म्हणणं आहे की खूप खूप छान आहे आणि चारही गोष्टी तिने एन्जॉय केलेल्या आहेत. तू इथे स्टेही केला आहे, तू डिश एन्जॉय केलेली आहे, तर काय वाटतं कुठली डिश आवडली तुला? मी जसं मगाशी म्हणाल तसं कॉर्न चीज फ्रिटर्स ट्राय केले आणि पनीरचं एक स्टार्टर ट्राय केलं, खूप छान येते. आणि पुढच्या जेव्हा येईन तेव्हा इतर गोष्टी सांगितली. एकदा खाल तर बार बार याल. पहिले नाव सांगा आणि हॉटेलचं नाव आणि तुम्ही माहिती सांगा. मी जगन्नाथ रिठे, माझ्या हॉटेलचं नाव सुरुवातीला शिवशाही होतं, आता शिवशाही द लीप केलेलं आहे. आणि आज रोजी मला असं वाटतं की या जालना रोड सारख्या जालना रोडला एक चांगलं नामांकित रेस्टॉरंट, व्हेज रेस्टॉरंट पाहिजे होतं. म्हणून आम्ही हा संकल्प केलेला आहे की एक चांगल्या दर्जाचं दर्जेदार जेवण मी सर्व येणाऱ्या ग्राहकाला द्यावं अशी आमच्या हॉटेलच्या मॅनेजमेंटतर्फे मी ग्वाही देतो. आणि स्पेशल पदार्थ काय काय असणार? स्पेशल तर आता मला त्याच्यातला काही जास्त अनुभव नाही आहे आणि तो मेनूमध्ये सगळा आहे, तो सगळा जो सांगेल तो मेनू तुम्हाला मिळेल. बरं, महाराष्ट्रीयन थाली समजा काय काय त्या पदार्थ समजा? नाही, महाराष्ट्रीयन थालीमध्ये तुम्हाला जर वाटलं तर आता महाराष्ट्रीयन थालीमध्ये आपली पुरणपोळी आहे, तर तुम्ही जर स्पेशल ऑर्डर दिली तर पुरणपोळीची सुद्धा व्यवस्था आम्ही करू शकतो. बरं, आपल्या शहरवासियांना तुम्ही आता काय सांगाल? या शहरवासियांना आम्ही एकच सांगू की बा, जालना रोड सारख्या एक आपल्या शहराला एक मेन रोड म्हणजे जालना रोडच आहे संपूर्ण शहराला. आणि ह्या शहरामध्ये काही नामांकित हॉटेल्स आहे आणि तिथंच लोकांना दूर जावं लागतं, त्याच्यासाठी आम्ही ही सुविधा केलेली आहे. या उद्घाटनप्रसंगी कोणी कोणी भेट दिली? या उद्घाटनप्रसंगी भरपूर मंडळी येऊन गेले, कराड साहेब येऊन गेले, बागडे साहेब येऊन गेले, त्यांचे कार्यकर्ते पठाडे बापू येऊन गेले, नंदकुमार घोडिले येऊन गेले, असे भरपूर मंडळी गेले. आमचे इथले राजू शिंदे येऊन गेले, भरपूर मंडळी येऊन गेले. पार्सल सुविधा उपलब्ध आहे, स्विगी झोमॅटो तर आहेच, माझी पर्सनलसुद्धा विदिन 3 किलोमीटर्स पार्सल सुविधा फ्रीमध्ये उपलब्ध आहे. 3 किलोमीटरच्या नंतर जे चार्ज होईल तर ते पर किलोमीटर आकारले जाईल, पण 3 किलोमीटरच्या अंतरावर या लोकांना फ्री ऑफ डिलिव्हरी कॉस्ट मी त्यांचा जो भी पार्सलचा मेनू असेल तो त्यांच्या घरपर्यंत पोहोचणार आहे. ह्या सर्व फॅसिलिटी शिवशाही द लीफमध्ये उपलब्ध आहे, त्याची ह्या भागातील सर्व ग्राहकांनी नोंद घेणे आणि ऑनलाईन ऑर्डर तर आता घर बसल्या ऑनलाईन ऑर्डर जर केली तर फ्रीमध्ये तुम्हाला ऑर्डर मिळते. तर त्याचा एक नागरिकांना काय आव्हान करणार? नागरिकांना हे आव्हान आहे की एक चांगल्या उच्च दर्जाचं रेस्टॉरंट ह्या भागात प्रथमच आहे मी असं मानतो. तर प्रथमच रेस्टॉरंट असल्यामुळं त्याची चव ही खूप छान आहे, त्यामुळं मी इथल्या नागरिकांना एक
विनंती करतो की एकदा याल तुम्ही, एकदा चव चाखाल तर माझ्याकडे बार बार याल, ही मी गॅरंटेड सांगतो। हो आहे, कारण की आता सध्या नवरात्री चालू आहे, नवरात्री उत्सवमध्ये जनरली हे गुजरातमध्ये खूप फेस्टिवल मोठ्या प्रमाणात चालतो, तर एक थाली सिस्टीम टाइप आपली एक स्पेशल थाली आहे, त्यामध्ये आपण सर्व प्रकारचे दोन प्रकारचे स्वीट देतो त्यामध्ये, किंवा स्टार्टर त्यामध्ये फरसांचा एक मेनू देतो, अशा प्रकारचे मेनू देतो। तर हे सीझनल आहे, म्हणजे नवरात्री असतील, गणेश उत्सव असतील किंवा दिवाळी असतील, वेगवेगळे वेगवेगळे असं सीझनल डिशेस माझे मी स्पेशल तयार करत असतो। ओके ना।